नावाने न्यूड डान्स कार्यक्रम झाला होता. त्यामध्ये दिलमताई गोरे स्वतः जास्त लक्ष दिलं होतं. सोबतच एका प्रकरणामध्ये अजित पवार गटाचे मोहाडीचे सभापती वासनिक यांनी पैसे उधळल्याचाही प्रकार समोर आला होता, जो आज तुमच्या कार्यक्रमात होते. या प्रश्नानंतर आता काल एक परत एसपींनी निर्बंध जरी लावले असेल तरी भंडारा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे डान्स संगमाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहेत. महिलांचं कुठेतरी दखल घेतली जात नाही, महिलांवर लांछनास्पद डान्सचे प्रकार अजूनही होत आहेत. काय सर, मला असं वाटतं की अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करणं हे निषेधार्थच आहे. कुठल्याही लोकप्रतिनिधीमध्ये कुठल्याही पक्षाचे असू दे, विरोधाचे असू दे, सत्तेचे असू दे, तुम्ही अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं कधी समर्थन करू नये. आणि या संदर्भामध्ये नक्कीच त्वरित महिला आयोगचे जे अध्यक्ष आहेत तुम्हाला चाकणकर यांनाही संपर्क करेन आणि त्यांच्या आयोगाच्या वतीने सुद्धा या संदर्भातली कारवाई त्यांनी पुढाकार घ्यावा अशी त्यांना या मागील आठवड्यामध्ये